दररोज बाळासाहेबांच्या नावाने पोपटपंची करता आता बाळासाहेबांना कसं विसरला शिंदेंच्या जाहिरातीवर राऊतांची टीका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीनं भुवया उंचावलेल्या आहेत. एकेकाळी देशात नरेंद्र तर महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा केली होती. मात्र आता गेले काही दिवस भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून वृत्तपत्रांमध्ये जाहिरातबाजी करण्यात आलेली आहे. सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर ही जाहिरात देण्यात आली. या जाहिरातीची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1% पसंती देण्यात आली आहे तर फडणवीसांना 23.2% पसंतीचा दावा करण्यात आलाय. यासोबतच राज्यातील 49.3% जनतेने शिंदे फडणवीसांना पसंती दर्शवल्याचा दावा केला. मतदानासाठी भाजपला 30.2%, शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचं सांगण्यात आलं तर भाजप शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याची माहिती या जाहिरातीतून मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये असे विनोद राजकारणामध्ये होत आहे आणि महाराष्ट्राला विनोदाचा वावर नाही. ही जाहिरात सरकारची आहे की खाजगी आहे हे आपल्याला माहिती आहे. ही जाहिरात सरकारी असेल तर त्याच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी उत्तर द्यायला हवं. ही जाहिरात जर सरकारची असेल तर 105 आमदार असलेल्या पक्षाच्या पाठिंब्यावर एक सरकार उभा आहे फुटलेल्या त्याच्यावरती चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांचे इतर जे लोक आहेत ते या सगळ्यांनी उत्तर दिलं पाहिजे. आम्ही याच्यावरती का उत्तर देणार. दुसरं असं आहे की मी ती जाहिरात पाहिली सगळ्या वृत्तपत्रामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून फक्त एका सर्व्हेची जाहिरात देण्यात आली आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून ते कोट्यावधी रुपये नक्की सरकारचे आहेत सरकारी तिजोरीचे आहेत ती स्वतःचे आहेत. ती 2000 नोटा या चलनामध्ये आणण्यासाठी धावपळ सुरू आहे त्या खर्च केल्या जात आहेत ह्याच्यावर सुद्धा आता लोकांमध्ये चर्चा सुरू आहे. हा सर्व्हे नक्की कुठे केला महाराष्ट्रातला हा सर्वे आहे असं मला वाटत नाही. एकतर हा सर्वे सरकारी बंगल्यात केला असावा. मुख्यमंत्र्यांची जो 2-3 बंगल्यात ते राहतात तिकडल्या बंगल्यापुरता हा सर्वात सर्वे कदाचित असावा किंवा गुजरातमध्ये केला असा. महाराष्ट्रातला असा सर्वे येऊ शकत नाही. सर्वे खरा की खोटा हे जाहिराती पुरता याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही. कोणाला आनंद घ्यायचा असेल तर घ्यावा. प्रभाव सांगण्याचा प्रयत्न केला जातो फक्त या संपूर्ण कोट्यावधीच्या जाहिरातबाजीमध्ये स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे वारसदार वगैरे म्हणणाऱ्या या लोकांनी मोदींचा फोटो टाकलाय पण बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कुठे दिसत नाही. म्हणजे ही सेना कोणाची आहे? मोदी सेना. जर तुम्हाला इतका आनंद झालाय शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याला भाजपपेक्षा जास्त सर्व्हेमध्ये काय हे मिळालेलं आहे मान्यता अहो या आनंदाच्या क्षणी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना विसरलात. कोट्यावधीच्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा कुठे उल्लेख नाही साधा की त्यांच्या आशीर्वादाने ही शिवसेना त्यांचा फोटो हा म्हणजे ही शिवसेना ही शिवसेना नसून ही मोदी शहांची सेना हे आज स्पष्ट झालेलं आहे. साधा बाळासाहेबां ठाकरेंचा उल्लेख नसावा. रोज आपलं बाळासाहेबांच्या नावानं जी पोपटपंची सुरू आहे ना आज त्यांचा मुखवटा त्यांचं ढोंग उरं पडलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.